नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामध्ये रिठी नांदोरी शिवारातून नागपूर ते अमरावती रेल्वे मार्ग गेला आहे. या रेल्वे लाईनकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केंद्र सरकारने केल्या. रेल्वे लाईनचे काम पूर्णत्वास आले असून काही दिवसात रेल्वेसुद्धा धावणार आहे. परंतु ज्या ठेकेदाराने रेल्वे लाईन तयार करण्याचा ठेका घेतला त्या ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतात रेल्वे लाईनचे जाणारे पाणी निघून जाण्याकरिता नाल्याची व्यवस्था न केल्याने संपूर्ण पावसाळ्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात साचते. त्यामुळे पिके तर होतच नाही परंतु संत्रा मोसंबीचे झाडे वाळत असल्याने लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. या संबंधाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. जो रेल मार्ग आहे त्याचा जो सर्वे झालेला आहे त्या शेता माझ्या शेतातून रेल्वे अमरावती लाईन गेलेली आहे आणि त्या रेल्वे लाईनमुळे माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे. बारिशमध्ये पूर्ण माझ्या शेतामध्ये पाणी थांबतात, झाडं पूर्ण वाळलेली आहे, लाखो रुपयाचा पीक देणारे संत्र्याची झाडं आहे ते खराब झालेले आहे आणि त्याच्यामुळं माझ्या उपासमारीचा पाळी आलेली आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने मला जास्तीत जास्त त्याचा मोबदला देण्यात यावा. एकूण किती झाडे आहेत? एकूण इथे 300 झाडं आहे. वार्षिक किती नुकसान होत आहे तुम्ही? वार्षिक कमीत कमी 2 ते 3 लाखाचं नुकसान होत आहे. आता यापुढे तुम्ही काय करणार आहे? आता यापुढे काय करणार आहे? काहीच करण्याची माझ्यावर म्हणजे उपासमारीची पाळी आलेली आहे. माझ्या कुटुंबाला मी कोणत्या प्रकारे त्यांना उदरनिर्वाह करून हाच माझ्या पुढे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आली वेळ तर मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्या रेल्वे ट्रॅकमध्ये आपलं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाच्या संबंधाने आता तुम्ही रेल्वेवर का कारवाई करणार आहात? आता रेल्वेला वारंवार मी अर्ज केलेला आहे पण त्या अर्जाचं काहीच निवारण त्यांनी करू शकले नाही. आजपर्यंत शेतातून पाणी काढू शकले नाही. तसेच त्यामुळे आता जवळपास 2 ते 3 वर्ष होऊन राहिलेले सतत ते पाणी थांबवून माझ्या झाडाची नुकसानी होऊन राहिलेली आहे. पूर्ण झाडं वाळलेले आहे. आता यापुढे तुम्ही आपण रेल्वेचा संबंध कोर्टात जाणार आहे का? हो, वेळ पडली तर मी कोर्टात जाण्यास तयार आहे. कोर्टाची सुद्धा पायरी, कोर्टाची पायरी तर चढण्यात मी तयार समक्ष राहील. आम्हाला काही करायचं नाही. मग नंतर आम्ही धाव घेतली कलेक्टर साहेबाकडे. त्यांनी अर्ज त्यांच्याकडे अर्ज दिला का बा आमच्या जमिनीचं बा हे असं तसं म्हणजे हे प्रॉब्लेम आहे. त्यांनी एच डी ओ साहेबांना अर्ज दिला पण एच डी ओ साहेबांनी त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे. किंवा जमिनीचा काही म्हणजे तिथे येऊन सर्वेसुद्धा केलेला नाही. आम्ही सर्वेसाठी विनंती केली का आपण स्वतः स्पॉटवर या आणि स्पॉट पहा का अक्षरशः कास्तकऱ्यांचं काय नुकसान झालं आहे बा, कशी स्थिती झाली आहे बा, ते हसाच झाला आहे, लाखो रुपयाचं नुकसान झालं सगळ्यांना. ते हे झालं नाही पाहिजे का समोर तुमचं हे जागतिक आहे, सगळ्याच जगासाठी रेल्वे आहे. परंतु पण कसं आहे कास्तकऱ्यांचे जे मायभूमी आहे, जन्म जे आपली रोजीरोटी आहे, जिथून कमावले जाते, ज्याच्यातून आपलं उदरनिर्वाह चालते, आपले घर पोचते पूर्ण, हे मायमाऊली तेव्हा असं कोणाला वाटत नाही का आपली रेल्वे म्हणजे शेती रेल्वेला द्यावं? कोण असं चाहलं नव्हतं का आम जसं आता पहिले यांनी सर्वे रेल्वे गेली होती 1992 यांचा सर्वे झाला होता. पहिले नरखेड अमरावती रेल्वे लाईन गेली होती आणि त्याच्यानंतर मग 95 उद्घाटन झालं होतं त्या जुन्या रेल्वेचं. मग 1995 रेल्वेचं उद्घाटन झालं तेव्हा सर्व संबंधित जेवढे कास्तकार होते या सर्व क्षेत्रात नांदुरीठीचे त्यांच्याकडून एक अर्ज लिहून घेतला होता का आम्ही तुमच्या मुलांना बा एक घरच्या एका सदस्यांना नोकरीवर घेऊ रेल्वेच्या. परंतु त्यांनी हो म्हटलं, अर्जावर सगळ्यांचे रिसूट घेतले. जेवढे आमच्या इकडले कास्तकार होते, माझे वडील होते, मोहन भाऊचे वडील होते, सगळे ते जीवित होते तेव्हा माझे वडील बी जिवंत होते, माझ्याजवळ आहे ती कॉपी. त्यांनी सर्वांना रिसूट म्हणून दिलं होतं. त्यावेळेला उद्घाटन झालं होतं, रेल्वेमंत्री आले होते स्वतः आणि रेल्वेचे DMR साहेब बी होते. त्यावेळेला सर्वांनी लिहून दिलं का बा हो बा आम्ही यांच्या मुलांना घेऊ बा रेल्वेत. परंतु आज एवढे वर्ष झाले 1995 आज 2021 परंतु त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही आणि सर्वांनी रेल्वेने हातीवरत करून टाकले आणि आता म्हणते आम्ही काही घेऊ शकत नाही, तो ठराव नाही आहे असं तसं करून टाळाटाळ करत आहे. आणि 80% आणि अजून त्यावेळेला आम्हाला जो 100% म्हटलं आणि मग नंतर मग 80% अनुदान हे दिला, मोबदला दिला आणि मोबदला बी फार कमीच होता. यांना जे पाणीचा निचरा होण्याकरिता एक नाली तयार करून त्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी येथील उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भ दर्पणकडून कोमल कुमेरे करू. हा बस.